नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून पांडुपमधलंच एक नावाजलेलं मंडळ समर्थनगरची आई दुर्गे दुर्गेश्वरी या मंडळाचे पदाधिकारी सदस्य आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून आहेत. तर जाणून घेणार आहोत त्यांच्या संकल्पनेतला यावर्षीचा नवरात्रोत्सव कसा असेल ते, त्याशिवाय मंडळाची इतर काही जुनी माहिती व इतर काही. दादा सर्वप्रथम तर नमस्कार. नमस्कार. दादा आपण जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आमच्या टीमच्या वतीने आपले आभार मानतोय. दादा सुरुवात करूया का आपली अडचण नसेल तर. दादा मंडळाची सुरुवात, मंडळाची स्थापना कधी झाली काय सांगा. मंडळाची स्थापना 1984 साली झाली. त्यानंतर आपले नवरात्र करताना बऱ्याच अडचणी देखील येत असतात आपल्याला, तर आपल्यालाही आल्या असतील, तर या अडचणींबद्दल आपण काय सांगू. सुरुवातीला कसं आमचे रोडवर देवीचा उत्सव आम्ही साजरा करायचो, तेव्हा कसं थोडं ट्राफिकला अडचण व्हायची, रहदारीचा विषय असायचा. मग आम्ही सर्व मंडळांनी एक चांगला निर्णय घेतला की आपल्याकडे चांगली जागा उपलब्ध आहे मैदान, तर मैदानामध्ये आपण तो देवीचा उत्सव साजरा करूया. आणि सर्वांच्या मते मग तो आम्ही निर्णय घेऊ, हा निर्णय घेतला तो. आणि आज चांगल्या इच्छाने तो उत्सव आम्ही मैदानामध्ये साजरा करू. नक्कीच. दादा मंडळाचे जुने मूर्तिकार कोणकोण होते, म्हणजे 84 पासून ते आता 2020 पर्यंत कोणकोण होते, त्या मूर्तिकारांची नावं सांगाल का. सुरुवातीला आम्ही ती मूर्ती आम्ही जंजीरकर बंधू यांच्याकडनं करून घ्यायचो, मातीची मूर्ती. त्याच्यानंतर जे मूर्तीचे हाईट वाढत गेली तसं तसे आम्ही मग कुठलं मोठी असल्या कारणाने मग आम्ही प्लॅस्टरची मूर्ती घ्यायला लागलो. मग ती प्लॅस्टरची मूर्ती आम्ही किशोर चोपडेकर मूर्तिकार त्यांच्याकडनं घ्यायला लागलो. आणि आता सध्या तर त्यांच्याकडनं घेतला. जर आपण शाडू माती आणि प्लॅस्टरचा उल्लेख केला तर कोणत्या वर्षीपासून आपण शाडू मातीकडून पी ओ पीकडे वळला, तर कधीपासून पी ओ पीची मूर्ती आणायला लागला सांगाल का. सुरुवातीला 10 वर्ष आम्ही शाडूचीच मातीची मूर्ती बनवतो. त्याच्यानंतर आम्ही 20-21 वर्ष झाले आम्ही प्लॅस्टरचे मूर्ती आम्ही आणतो. आणि ह्या वर्षी आम्ही पर्यावरणाला धरूनच आम्ही असा सर्व मंडळांनी निर्णय घेतला पदाधिकारी की आपण शाडूची मातीची मूर्ती बनूया. मग यावर्षी आम्ही परत 30 मूर्ती आम्ही जंजीरकरांकडनं माझ्या मित्रांनी बनवली ती मूर्ती, पण ती रंगून आम्ही जंजीरकरांकडून करून घेतोय. योगायोग असा मा हे आला की परत आपण त्याच वाटेने जे काय आम्ही धरून दिला सुरुवात केली होती तिथेच परत करून घेतो. दादा आपण उल्लेख करता शाडू मातीचा, तर शाडू माती म्हटलं तर उंचीची मर्यादाही असते आणि ह्यावर्षी शासनाने नियम दिले त्यातही उंचीची मर्यादा आहे 4 फुटापर्यंत. तर यावर्षी आपली देवी कोणत्या म्हणजे किती फुटापर्यंत असणार त्याबद्दल काय सांगाल का, आणि कोणत्या स्वरूपात असणार आहे. आता ह्यावर्षीची जी मातीची मूर्ती आहे ती 2.5 फुटाची मूर्ती कडे रतन आहे तर त्यांनी ती बनवलेली आहे 2.5 फुटावर. आम्ही तो नियमाला धरूनच बोललो, नाही बोललो 3 फुटाची पण नको 4 फुटाची पण नको. शाडूची मातीची मूर्ती रिस्की असते उचलायला पण, म्हणून आम्ही तो एक हे केलं की आपण कमीत कमीमध्ये आपण चांगली मूर्ती बनवून घेऊ त्याकडून, म्हणून 2.5 फुटाची मूर्ती आम्ही शाडूची बनवलेली आहे. आणि देवी कोणत्या स्वरूपात असते, म्हणजे दरवर्षी उभी असते, तर यावर्षी उभी आहे की बसतील एक इतर काही कसं काय. नाही यावर्षी ती वाघावर बसलेली मूर्ती आम्ही नक्कीच. दादा साडी आपल्या देवीची दरवर्षी रोज चेंज होत असते, 9 रंगात देवी आपली नटत असते, तर आपल्या देवीची वेशभूषा सुरुवातीला म्हणजे 84 साली किंवा त्यानंतर जेव्हापासून आपण देवीला साडी नेसवायला लागलं तेव्हापासून आत्तापर्यंत कोणकोण साडीची वेशभूषा करत होतो देवीची काय समजा. आमच्याकडे ना पहिला मूर्ती सर्व म्हणजे पूर्ण ड्रेसिंगमध्येच असते. नंतर आम्ही 5-6 वर्ष झाली आणि तो निर्णय घेण्यासाठी आपण साडीचीच नेसूया मूर्तीला. तर आम्ही आमचे मंडळाचे जे मेन जसं संतोष दळवी त्यांनी एक तो निर्णय घेतला की आपण साडीची आपण नेसवायची मूर्ती आपण हे करूया. मग तेव्हापासून आम्ही साडी नेसवण्याचा आम्ही हे करतो. तो आता आमच्यामध्ये नाही आहे आमचा तो मित्र, पण त्याची एक ती आठवण आहे की त्यांनी जे त्यांनी तो बदल घडून आणला होता.
नक्कीच. पण आता कोण मूर्ती आता वेशभूषा आपल्या देवीची कोण करते त्याचं नाव घेऊ इच्छिता का आपण की नाही घ्यायचे? पहिला आम्ही ती जी साडी नेसवायला आम्ही कामतीतल्या जे महिला मंडळ तेच नेसवायचे. त्याच्यानंतर एक आम्ही काय केलं, चला आता वेगवेगळ्या प्रकारे गोल साडी कास्ती साडी कोळीच्या या ड्रेसमध्ये, मग त्यासाठी आम्ही एक ड्रेसिंग मला केलं की तू तूच ये नऊ दिवसाचं साडी नेसवायचं तू वर्क कर. मग त्याच्यासाठी आम्ही कांगडे पाच सहा वर्ष तो स्वतः येऊन नेसवायचा येत असतो करतो वेशभूषा करतो फार सुंदर काम करतो तो. दादा मी तुमच्याकडे जे पुन्हा शाडू मातीचा आपण मगाशी उल्लेख केला की यावर्षी देखील शाडू माती आहे. गणेशोत्सव कालावधीत असा निर्णय येत होता की पी ओ पी बंदी येईल भविष्यात, तर भविष्यात जर समजा पी ओ पी बंदी आली तर आपली देवी पुन्हा शाडू मातीच्या स्वरूपात आम्हाला बघायला मिळेल का, किंवा शाडू मातीला पर्याय आता कागदी मूर्तींचा देखील आलेला आहे तर कागदी मूर्ती स्वरूपात भविष्यात आम्हाला आपली देवी बघायला मिळेल का? कसं आहे शाडूची मातीची मूर्ती आता जी आम्हाला जी जी लाईट साईज साईज असते म्हणजे एक साडेपाच सहा फुटाची ती मातीच्या मध्ये बनवून आम्हाला ते ड्रेसिंग मिशिंग करणं आम्हाला ती अवघड जाईल, म्हणून आम्ही ती प्लॅस्टरची मूर्ती आणतो जेणेकरून ते व्यवस्थित नेसवणं पण होतं आणि दिसायला पण मूर्ती छान येते. समजा त्याच्यातून आम्हाला जर कागदी आम्हाला जर पर्याय मिळाला आणि त्याच्यामुळं तो वर्क होत असेल चांगलं तर चांगलीच गोष्ट आहे की आम्ही त्याच्याकडे जाऊ. पर्यावरण पूरक कागदी मूर्ती देखील हां 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 नक्कीच. दादा मी तुमच्याकडे येईन, आपल्या मंडळाला एक 35-36 वर्ष झाली असती तर काय सांगाल मंडळाचं 84 मंडळ कसं होतं किंवा 90 असेल 2000 असेल तर हे मंडळ तेव्हा कसं होतं आणि हे मंडळ आता कसं आहे काय सांगाल? सुरुवातीला एक छोट्या प्रमाणात उत्सव होत होता, आता त्याचं स्वरूप जरा वेगळं वाढलेलं आहे. या तांत्रिक युगामध्ये इंटरनेटच्या जगामध्ये येऊन लहान मुलांनी चांगल्या प्रकारे आता त्याचं हे झालेलं आहे, चांगल्या प्रकारे उत्सव चांगला होत नवीन 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 उपक्रम येतात नवीन नवीन चांगल्या प्रकारे चालू आहे. नक्कीच झालं हे तर आत्ताचं झालं, पण जुना उत्सव कसा होता याबद्दल? जुना उत्सव म्हणजे जुना एक पारंपरिक उत्सव असायचा जुन्या काळामध्ये त्या पद्धतीने व्हायचा. ते आता हे सगळं वेगळा मंडप डेकोरेशन, त्यावेळी कसं होतं एक साधारण एक मंडप बांधायचा त्याच्यामध्ये कपड्याने साधारण हे करायचं डेकोरेशन करायचं आणि साध्या पद्धतीने उत्सव होत होता. आता तोच उत्सव वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हायला लागला आहे, डेकोरेशनच्या वेगवेगळ्या कला आल्या इंटरनेटवर नवीन नवीन कला आयडिया घेऊन आता मुलं चांगल्या प्रकारे तो उत्सव साजरा करतात. तुला 84 उत्सव तुला माहित असेल, पण तुझ्या लहानपणीपासून तू जो उत्सव बघत आला तेव्हाचा उत्सव आणि आताचा उत्सव कसा आहे? नक्कीच खूप त्या उत्सवामध्ये फरक पडलेला आहे. माझा 83 जन्म आहे आणि 84 ही आमच्या देवीची स्थापना मी इथे उत्सव साजरा करण्याचं सुरू केलं, तर त्याच्यात आणि आत्ता याच्यात खूपमध्ये फरक केला. आमच्या वडिलांपासून इथे त्यांनी तो उत्सव साजरा करण्याचा सुरू केला होता, आमचे काका आमचे सर्व जे वडीलधारे आहेत त्यांनी सगळ्यांनी जो उत्सव चालू केला होता त्यापासून ते आत्तापर्यंत जो खूप आमूलाग्र बदल त्यात झालेले आहेत. त्याच्यात वेगवेगळे त्यांची स्पर्धा त्यांनी आयोजित करतात, त्यांचे कार्यक्रम ते आयोजित करतात, गोंधळ वगैरे जे काही कार्यक्रम त्यांनी जे वाढवले किंवा आम्ही जे नवीन नवीन डेव्हलपमेंट केल्या त्याच्या आयडियाज घेऊन त्या मुलांकडनं आमच्या नवीन नवीन, त्याच्यामुळे तो कार्यक्रमाचं स्वरूप खूप एकदमच वेगळं झालं, त्यामुळे उत्सवाला पण थोडा अजून आनंद मिळाला. नक्कीच दादा, उपक्रमांकडे मी नंतर येईनच, परंतु मी आता पुढच्या प्रश्नाकडे येतो. 25 वर्ष म्हटलं की प्रत्येक मंडळासाठी एक आठवणीतलं वर्ष असतं, तर हे 25 कसं साजरं केलं होतं? तुझ्या काही आठवणी आहेत का 25 वर्षाच्या? 25 आमचं जे होतं ते खूपच असं चांगलं व्यवस्थित आम्ही साजरं केलं होतं, डेकोरेशनच्या बाबतीत किंवा काही कार्यक्रमांच्या बाबतीत वेगळं व्यवस्थित असं हे केलं होतं. अजून दादा तुमच्याकडे तुमच्या आठवणीतलं 25 कसं होतं काय सांगाल? कसं आगमन केलं होतं किंवा कसं विसर्जन केलं होतं त्याबद्दल काय सांगा? आपण अंगमन देवीचं एकदम ढोलताशाने चांगल्या पद्धतीने केलं होतं आणि आम्ही जे जुने जाणकार होते त्यांना 25 बोलवून चांगला सत्कार त्यांचा केला. ज्याचे जे आपले कार्यकर्ते होते इथून लांब गेलेले आहेत त्यांचा पण चांगल्या प्रकारे तिथे सत्कार झालेला आहे. अशा प्रकारे चांगला उत्सव सगळ्या जाणत्या लोकांचं जे जाणते
त्यांना बोलवून त्यांचा सत्कार करू, अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने चांगले उपक्रम केले. त्यावेळेस आम्ही रक्तदान शिबिर पण आयोजित केलं होतं, नेत्रचिकित्सा असे चांगले चांगले उपक्रम करून आपण ते वर्ष चांगल्या पद्धतीने साजरा केला. तुमच्या मंडळाचं एक महत्वाचं असं आहे की ज्यांनी उत्सव चालू केला ती लोक आधी मंडळाची अटॅचमेंट आहे त्यांची, ती लोक जर बाहेर गेले येतात नव्हतं त्या उत्सवाला. आणि ज्यांनी ती सुरुवात केली आमच्या मंडळाचे संस्थापक बाळकृष्ण गणेशे आणि अध्यक्ष दामोदर रावणे, हे आधी मंडळाशी जे काही अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात. म्हणजे कधी रात्री अपरात्री ते असं हे नाही करत किंवा आता काय अडचण आली आहे तर आपण रात्रीची आधी त्या पद्धतीने सहकार्य आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे चालू आहे उत्सव. त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम पण आम्हाला असं काही अजून आलेला नाही कार्यक्रमात. मी पुन्हा तुझ्याकडे खरं तर आठवणीतला नवरात्र, प्रत्येकाचं एक आठवणीतला नवरात्र असतं, एक वर्ष असतं जे आठवणीत राहिलेलं असतं. खरं तर 25 वर्ष तर आहेच, पण इतर कोणतं वर्ष किंवा त्या वर्षाची देवी जी आठवणीत राहिलेली आहे किंवा त्या वर्षीचा आगमन सोहळा, तर असं कोणतं वर्ष सांगायचं तर कोणतं वर्ष सांगायला आवडेल जे आपल्या आठवणीत आहे? आठवणीत माझ्यामध्ये मला दसरा माझ्या 2016 एक आठवणीत आहे, कारण त्या दिवशी माझे जे भाऊ आहेत त्यांना मुलगा झाला होता आणि तोच एक आनंदाचं, म्हणजे ज्या दिवशी दसरा आमच्या इथे नाचतं आम्ही सर्व हेच करतो आणि त्याच दिवशी त्यांना तो एक मुलगा झाला होता, त्यामुळे तो माझा तो विसर्जन एक आठवणीत राहण्यासारखा तो क्षण होता. दादा मी तुमच्याकडे तुमच्या आठवणीतला एखादा नवरात्र तर कोणता सांगा? 25 सर्वच कारण गेली आपली ते खरोखरच चांगल्या प्रकारे दरवर्षी काहीतरी आठवणी असतात. त्याच उत्सवाच्या मध्ये जर कोणाचा आमचा कार्यकर्त्यांचा किंवा कोणा सभासदाचा वाढदिवस आला तर आम्ही तो त्या ठिकाणी साजरा करतो मंडपातच सर्वांना एकत्र करू, तर तो एक चांगला आम्ही हे पण करतो. दादा एक आठवणीतली देवी सांगायला झाली तर कोणती सांगाल? एखादा नवरात्र असतो मागचं 35-36 वर्ष आली, एक देवी असेल जी आपल्या आठवणीत राहिली असेल तर अशी कोणती देवी कोणत्या वर्षाची किंवा कोणता आगमन सोहळा असेल तर कोणता सांगायला? मी सुरुवातीपासून देवीचा जो बघतोय की ती देवी आणि या देवीने काही फरक नाही वाटत, सेम फेसिंग आहे ती, असं वाटते लहानाची फक्त मोठी झाली बाकी काय ते रूप आणि ते सर्व आई तिची जी ठेवण आहे आणि भक्तांवर श्रद्धा आहे फार. आणि मला स्वतःला अनुभव आहे की माझा जो चिरंजीव आहे तो पण नवरात्र उत्सवमध्ये त्याचा जन्म झाला आहे, यावेळी त्याचा 17 घटस्थापना आहे, त्या दिवशी त्याचा वाढदिवस आहे. म्हणजे प्रत्येकाला अशी काही ना काहीतरी देऊन जाते प्रत्येकाचं एक जे त्याच्या आयुष्यामध्ये आहे जे सेवा करणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे फार देवीचं एक वेगळंच मी म्हणतो की तिच्यामुळेच सर्व घडते. असं नक्कीच ती आहे, ती काढून नेतच असते, अधिक अडचणी जरी आल्या तरी ती काढून नेतच असते. दादा मी तुझ्याकडे मंडळात गर्दी करू नये यासाठी काय सांगाल? खरं तर गणेशोत्सव कालावधीत बऱ्याच मंडळांनी ऑनलाईन दर्शनची व्यवस्था केली होती किंवा केबल टी व्हीच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था केली होती, तर तसंच आपलंही काही ठरलं आहे का यावर्षी? यावर्षीच गर्दीच्या आणि याच्या स्वरूपामध्ये आम्ही बघताना आम्ही यावेळेस ओटी भरणं वगैरेचं काय जे दरवर्षी आपण करतो ते आम्ही यावेळेस टाळलेलं आहे. ज्या महिलांना उंटी भरतात ना ते आम्ही थोडं कमी केलं म्हणजे यावेळेस ते कॅन्सल केलेलं आहे उंटी भरायचं महिलांनी बाहेरून, त्यामुळे थोडी गर्दीचा पण कमी होईल. दादा यावर्षी आगमन नसणार म्हणजे आगमन सोहळा असू नये किंवा वाद्यपथक वगैरे असू नये आगमनाला असं शासनाने नियम दिले, तर यावर्षी देवी कधी आणणार आहे, कोणत्या दिवशी आणणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? यावर्षी कोणत्याही प्रकारे उल्लंघन होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ.
विसर्जन दसऱ्याच्या दिवशी विसर्जन असायचं सुरुवातीला, परंतु आता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन असतं, तर याबद्दल काय सांगता? का हा निर्णय आम्ही एक 5-6 वर्षापूर्वी, पहिला आमचं दसऱ्याचं विसर्जन व्हायचं, आम्ही 5-6 वर्ष झाले की आम्ही ठरवलं, म्हणजे मंडळाच्या सर्व सभासदांनी ठरवलं की आपण दुसऱ्या दिवशी करूया, बाकी असं काही हे नाही की त्या दिवशीच करायचं, तर सर्वांनी ठरवलेलं की आपण दुसऱ्या दिवशी करूया, कारण दसरा एक सोने आनंदाचा आणि त्या दिवशी आपण देवी विसर्जनाला घेऊन जायची. मग तो बोलला नाही ते थोडं चुकीत होत आहे का आपल्या उत्सवामधून, मग तो आम्ही निर्णय सर्वांनी घेतला की दुसऱ्या दिवशी करूया. समर्थनगरची आई दुर्गे दुर्गेश्वर, खरं तर बऱ्याच मंडळांचं एक नाव आहे, तसंच आपल्याही मंडळाचं एक नाव आहे, तर हे नाव कसं पडलं आणि त्या नावामागचा इतिहास काय सांगा? का आई दुर्गे दुर्गेश्वरी हे नाव म्हणजे पहिला कसं समर्थनगर नवरात्र उत्सव आई दुर्गे दुर्गेश्वरी हे ठेवण्यासाठी आमचे काही मंडळाचे ते असे असे चांगल्या प्रकारे ग्लोबल विचार करणारे आहेत, एक आमचा पटू ब्रीज आहे, पटू फुगे आहे, त्याच्यामध्ये एक आम्हाला एक योग असा एक मिळाला पराग बने त्याचा एक मित्र काय किरण ह्या टीमने राजू गाग अक्षय मोरे कुप्यादा ह्या लोक ह्या मुलांनी काय केलं आपण एक चांगलं एक गीत तयार करू मध्ये काय मध्ये सर्व त्या टीमने सर्व एक करू आई दुर्गे दुर्गेश्वरी आपण हे नाव ठेवून त्याच्यावर एक गीत तयार केलं मध्ये त्याच्यातून एक आलं की आई दुर्गे दुर्गेश्वरी समर्थनगरची. नक्कीच, पण दादा आपल्या विभागात बरीच मंडळ आहेत ज्यांनी समर्थनगर आपल्या नगराचं नाव देण्याऐवजी भांडूप नाव मागे लावलं, जसं की भांडूपची आई असेल, पुढे भांडूपची नवसाई आहे, भांडूपची मावली आहे, आम्ही पहिल्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला ते भांडूपची जिल्हानी मंडळ आहे जयदेशी नगर विभागातलं, तशी बरीच मंडळ आहेत की आपल्या बाजूचं जयंबे मित्र मंडळ आहे त्यांनी भांडूपची जगदंबा असं नाव लावलं, तर आपल्याला कधी असं वाटलं नाही का की भांडूप नाव लावून आपल्या देवीचं नाव असं असतं? असं काही नाही आहे समर्थन, आम्ही एक आमच्या मंडळात आपल्या नगराचं नाव समर्थन, त्यामुळे ते नाव आम्ही असं समर्थन मित्र मंडळाचे दुर्गा दुर्गेश्वरी असं नाव ठेवतो. पण भविष्यात कधी तशी वेळ आलीच तर नाही असं काय होणार नाही, ते आहे ते सर्व श्रद्धेच्या ठिकाणी असं की नाही की तिथं नवसाला स्वागत आहे किंवा आणि असं काही नाही की बाकी मंडळांचं त्यांच्या पद्धतीने तर तो त्यांचा आणि सर्व मंडळाशी आमची चालते म्हणजे आता उत्साही मित्र मंडळ असू दे सर्व मित्र मंडळ आहे ते सर्व आमच्या आम्ही एकाच याच्याने काम करतो मिळून काम करतो आणि ते लोक पण चांगल्या प्रकारे उत्सव साजरा सहकार्य करतात आम्ही पण सहकार्य करतो असं काही नाही की त्यांनी ते नाव ठेवलं आपण ठेवलं ही पण देवी आमचीच आहे नक्कीच देवी मंडळ जरी वेगळी असली तरी आईचं रूप एकच असतं. दादा थोडंसं सामाजिक उपक्रमांकडे, खरं तर सामाजिक उपक्रम म्हटलं तर जुने काही असतात जे 20-25 वर्षापूर्वी किंवा एक आपल्या मंडळाचं 20वं वर्ष असेल 15वं वर्ष असेल त्यावर्षी आपण सामाजिक उपक्रम बरेच राबवले होते, तर तेव्हाच्या काही आठवणी असतील, कोणते कोणते उपक्रम राबवले होते त्याबद्दल काय सांग? आपण सर्वच उपक्रम इथे राबवलेले आहेत, तेव्हाच्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने खेळामध्ये लहान मुलांचं चित्रकला स्पर्धा आहे, परत दुसऱ्या स्पर्धा आहे, डान्स आहे, अशा वेगवेगळ्या उपक्रम जेव्हा आम्ही साजरे करायचो. आता जसं जसं वेगवेगळ्या पद्धतीने होत असेल तसं जसं त्या पद्धतीने उपक्रम चालूच जाईल नवीन नवीन. नक्कीच दादा, आता कोरोनाचा कार्यकाळ होता मागचे बरेच म्हणजे बरेच दिवस मार्चपासून लॉकडाऊन झाला आणि तेव्हापासून बरीच मंडळं आपल्या विभागात सामाजिक उपक्रम राबवत होते, जसं की सॅनिटायझर असेल किंवा मास्क वाटप असेल किंवा इतर काही धान्य वाटप वगैरे ज्या मंडळाला जसं शक्य आहे तसं ते मंडळ करत होतं. आपल्या मंडळाने बरेच उपक्रम राबवले आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत होतो, तर कोणते कोणते उपक्रम राबवले होते याबद्दल काय सांगा? आम्ही विभागामध्ये सॅनिटाईज करण्यासाठी आम्ही मंडळाचीच मशीन आम्ही फवारणीची मशीन घेतली, मग त्या त्या प्रत्येकी प्रत्येक जण त्या त्या पद्धतीने त्यांच्या घेऊन जायचं,
घेऊन जाऊन फवारणी करायची. जे काही ते लिक्विड लागत होतं ते आम्ही स्वतः आम्ही हे करत होतो, पुरवत होतो. आणि विभागामध्ये कोणाला या कोरोनामध्ये अडी अडचणी आल्या बऱ्याच जणांना आल्या, त्या आम्ही आमच्या पर्सनल लेवल आम्ही सहकार्य केलेलं आहे. दादा, नवरात्र काळामध्ये बरीच मंडळ उपक्रम राबवणार आहे, जसं की रक्तदान शिबिर आहे किंवा इतर काही आहे, सामाजिक उपक्रम बरेच राबवणार, आरोग्य शिबिर आहे, तर तसंच आपलंही काही ठरलं आहे का यावर्षी? यावर्षी नवरात्र काळामध्ये काही करणार आहोत? दिलेलं आहे की बाबा तुम्ही जास्त जवळ जास्त गर्दी करायचे कार्यक्रम ठेवू नका, त्यामुळे मला वाटत आम्ही विचार करू याच्यावरती. कुठचाही आरोग्य शिबिर वगैरे घेण्याचा विचार आहे, पण अजून जसं गाईडलाईन मिळेल शासनाची त्या पद्धतीने आपण ते पुढे हे करू. दादा, कोरोनामुळे उत्सवासाठी बऱ्याच मंडळांना अडचणी आल्या, तसंच त्या आपल्यालाही आल्या? नाही, असं काही नाही. आपलं मंडळ एकदम आपल्याकडे जी पेस आहे जागा मैदान मोठं असल्यामुळे आम्हाला असं काही अडचण वाटत नाही, कारण जागा भरपूर असल्यामुळे तिथे आपल्याला सोशल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन करून आपला उत्सव साजरा करता येईल. दादा, यावर्षी जो गव्हर्नमेंटचा जी आर आहे तो थोडासा लेट आला नवरात्र उत्सवाचा, तर तुम्हाला पोलीस परवाना किंवा बीएमसी परवान्याचा काही प्रॉब्लेम आला का यावेळी? नाही, असं नाही. आम्ही दरवर्षी परवाने घेत आलो, त्याच्यामुळे यावर्षी पण आम्हाला परवाना मिळाला. त्यानंतर दादा, उत्सव मंडळांकडे खरं तरी 2020 आहे, 21 आहे, पुढील काही वर्षात नवीन उत्सव मंडळ स्थापन होती, तर अशी मंडळ स्थापन होणार आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन करा? जसं की आता परवान्याचा वगैरे उल्लेख केला, तर त्यांनाही तशा अडचणी येतील? नाही, आता शासनाने नवीन मंडळ काढण्यासाठी मला वाटत नाही परवानगी देत असेल. शासन हे विचार करतं की जुनी मंडळं आहेत त्यांना अपडेट करायचं, तीच अपडेट होत नाही सध्या, कारण नवीन मुलं हा असे सामाजिक काम करण्यासाठी पुढे येतच नाही, त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम आहेत सध्या. तर असं वाटतं की आपण आम्ही एवढी वर्ष काम करतो आहे तर आम्हाला माहिती आहे नवीन मुलांना आम्हाला सांगावं लागतं की तुम्ही हे सगळं अंगावर घ्या आणि काम करा. तरी पण आता काय नवीन युगाप्रमाणे ते लोक त्यांच्या पद्धतीने साजरा करायला बघतात, पण आता ते शक्य नाही आम असं. म्हणजे नवीन मंडळं आली तर आम्ही त्याचं हेच करू, चांगलं समजू. नक्कीच दादा, 2021 उत्सवाकडे दादा मगाशी आपण उल्लेख केला की आपली देवी यावर्षी जंजीरकरांकडे असे रतन बागवे यांनी घडवले आणि जंजीरकरांकडे मला वाटतं त्याचे इतर काम वगैरे होणार. 2021 आपल्या मंडळाचे मूर्तिकार कोण असतील आणि 2021 उत्सव कसा असेल याबद्दल काय सांगा? 2021 यावर्षी काय आम्ही जो साडूच्या मातीची मूर्ती पर्यावरण 2021 आम्ही चोपडेकरांकडूनच मूर्तीचा आम्ही केला, कारण की एवढ्या वर्षात त्यांचा ते परवानच आम्ही ती तीच बोललो. फक्त आम्ही त्यांना सांगणार आहे की आम्हाला जे जे करून तुम्ही मगाशी बोललात कागदाची मिळेल तर का कागदी मिळेल तर चांगलीच आहे, पण त्याच्यामध्ये पण अजून हे वर्ष याच्यामध्ये अजून काही नवीन डेव्हलप पण होऊ शकतं. आता काय दोन आता पहिली प्लॅस्टरची मूर्ती शाडूची मूर्ती आणि आता हा कागदी मूर्तीचा वय आलं, अजूनही काही नवीन ट्रेड आणि त्या ट्रेडमध्ये आम्हाला वाटलं किंवा योग्य पद्धतीने आम्हाला ती मूर्ती मिळेल तर आम्ही त्याच्याकडे जाऊ. नक्की दादा, सोशल मीडियाकडे दोन प्रश्न आहेत सोशल मीडिया संदर्भातले, त्या अगोदर मी तुम्हाला विचारेन मंडळाबद्दल इतर जुनी माहिती किंवा इतर काही सांगायचं आहे का आपल्याला? ठीक आहे दादा, मी पुन्हा सोशल मीडियाकडे खरं तर आपलं फेसबुक पेज आहे, 2013 फेसबुकला पेज आहे आपलं, त्याशिवाय इंस्टाग्रामला पण असेल आता माहीत नाही मला, तर हे आपलं फेसबुक पेज कोण ऑपरेट करतं त्यांची नावं आम्हाला सांगाल का? अतुल पोपळे म्हणून आहेत आमचे सभासद, अक्षय मोरे, अक्षय मोरे आहेत आणि पराग बने आहेत आमचे, ते देखील आमचं फेसबुक पेज ते सोशल मीडिया सोशल मीडियावर. नक्कीच. त्यानंतर दादा, आमच्या पेजबद्दल येईल भांडुपचे उत्सव, खरं तर आम्ही वर्षभर पेज आपण बघत असतात कसं पेज आहे काय, आपण बरेच ॲक्टिव्ह असतात पेजवर, तर काय सांगाल आमचं पेज कसं आहे? नाही चांगलं, हे तुम्ही जो कार्यक्रम करताय तो खरोखर जे आत्ताच्या दृष्टिकोनातून खूपच उपयोगी पडणार आहे आपल्याला, कारण जो उत्सव लोकांपर्यंत पोहोचत नव्हता हा तुमच्या माध्यमातून पोहोचतोय की नाही, अजूनही जी श्रद्धा माणसाच्या मनात आहे ती जागी आहे. म्हणजे उत्सव होत आहेत, कोविड आहे
तो तर राहणारच आहे, तोपर्यंत आपल्यावर त्याच्यावर काही उपाय येत नाही, तो पण तो राहणारच आहे. पण त्या व्यतिरिक्त पण जे उत्सव होत आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आहे तुमच्या माध्यमातून, खरंच एक चांगली गोष्ट आहे. अजून कोण काय बोलणार आहे? कुणाल भुजबळराव आहेत, त्यांनी असं सांगितलं आहे समर्थनगरच्या आई दुर्गे दुर्गेश्वरीचा विजय असो. मित्रांनो, आज आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून होते समर्थनगरच्या आई दुर्गे दुर्गेश्वरी या मंडळाचे पदाधिकारी सदस्य आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून होते. तर जाणून घेतलं त्यांच्या संकल्पनेतला यावर्षीचा नवरात्रोत्सव कसा आहे, याशिवाय मंडळाची काही जुनी माहिती व इतर काही. मित्रांनो, नवरात्र कालावधीतला आजचा शेवटचा भाग, पुन्हा भेटू पुढच्या वर्षी असंच एक नवीन संकल्पना घेऊन. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपला उत्सव आटामाटात ना, म्हणजे यावर्षी साध्या पद्धतीने जरी शासनाने नियम दिला असला तरी आपण तो उत्सव साध्या पद्धतीने पण नक्की करा. आणि आमच्या पेजच्या माध्यमातून हा उत्सव आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत. आपली जर आपला जो पाठिंबा आहे आम्हाला तो असंच आपल्या आमच्या पाठीशी असू दे. धन्यवाद. धन्यवाद.